माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा खात्यात कसा सावळा गोंधळ सुरू होता त्याची आणखी काही उदाहरणं आता पाहूया. देशमुखांच्या बेकायदेशीर आदेशांमुळे एकाच घरात दोन दोन रेशन दुकानं परवाने वाटण्यात आलेत. एजंटांची भ्रष्ट साखळी यामागे असल्याचं सांगितलं जात आहे. भांडूपमधील हितेश गणात्रा यांचं 30E68 नंबरचं हे रेशन दुकान. त्यांचा मुलगा रितेश गणात्रा मुलुंडमध्ये असंच एक रेशन दुकान भागीदारीत चालवतो. हितेश यांचे भाऊ किशोर गणात्रा आणि त्यांचा मुलगा विशाल गणात्रा यांच्या नावावरही रेशन दुकान आहेत. म्हणजे एकाच घरात दोन दोन रेशन दुकानं. मुंबईत अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. हे सर्व घडलं ते माजी मंत्री अनिल देशमुखांच्या कृपेनं. अनिल देशमुखांनी काढलेल्या त्या वादग्रस्त 128 आदेशांपैकीच हे आदेश. नियमानुसार एका कुटुंबात दोन रेशन दुकानं देता येत नाही, परंतु थेट मंत्री महोदयांनीच आदेश काढल्यामुळं त्याची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. याबाबत शिधावाटप उपनियंत्रक ई परिमंडळानं सचिवांकडे विचारणा केली आहे. 19 जानेवारी 2015 पासून आत्तापर्यंत 12 पत्र अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाला पाठवण्यात आली, पण सचिव स्तरावरून काहीच मार्गदर्शन केलं जात नसल्याची तक्रार पुढे आली आहे. 12 वेळा पत्रव्यवहार केल्याच्या नंतरही शासनाने, म्हणजे अन्न नागरी पुरवठा विभागाने, आपल्या डेप्युटी कंट्रोलरला अजूनपर्यंतही मार्गदर्शन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेतरी काहीतरी चुकीचं झालेलं आहे. आणि एखादा अधिकारी जर कारवाई करण्यासाठी जर मार्गदर्शन मागत असेल तर तो मार्गदर्शनही मागत नाही, मार्गदर्शनही दिलं जात नाही आहे. कुर्ला पश्चिमला राहणारे तुशांत खंदारे यांच्या नावावर एक रेशन दुकान आहे. हे दुकान आधी त्यांच्या अपंग आईच्या नावावर होतं. आईच्या मृत्यूनंतर त्यांचं वारसा हक्कानं नाव लावलं गेलं, परंतु त्याचवेळी आणखी एका भागीदाराचंही नाव या रेशन दुकानाला लावलं गेलं. ते देखील मूळ मालकाला अंधारात ठेवून. आईचं म्हणजे दुःखद निधन झाल्याच्या नंतर तेव्हा मला तिथे वारिसदार म्हणून चढवण्यात आलं. त्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर मला सहीला 6 महिन्याच्या नंतर किंवा 1 वर्षाच्या नंतर बोलवतात. तेव्हा मी पाहिलं तर त्या याच्यावरती भागीदार म्हणून तर त्यांच्या मिसेसला चढवण्यात आलेलं आहे. तर मी तेव्हा त्यांना विचारणा केली होती तर ते म्हणतात की जेव्हा तू नसशील तर तेव्हा ते सही करतील, असं काही नाही, ते तुझ्या नावावरतीच आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. पण मला ह्याच्यामध्ये थोडंफार गलथान कारभार वाटला. पण हे विचारपूस करण्यासाठी मी रेशनिंग ऑफिसला पण गेलो होतो, पण तिथे मला काही व्यवस्थित दाद नाही मिळाली. मुंबईत अनेक रेशन माफिया निर्माण झाले, ज्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक रेशन दुकानं आहेत. काही त्यांनी चालवायलाही घेतली आहेत. हेच रेशन माफिया आणि अन्न नागरी पुरवठा खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या संगनमतातून मग रेशनच्या अन्नधान्याचा काळा बाजार घडवून आणला जातो. रेशन दुकानांसंदर्भात हवे तसे आदेश काढून देणारी एक एजंटांची साखळी या विभागात कार्यरत आहे. मंत्री कुणीही असला तरी या भ्रष्ट साखळीला काही फरक पडत नाही. आणि जर मंत्रीच नियमबाह्य आदेश काढत असतील तर या भ्रष्ट साखळीला ते हवंच आहे. व्हिडिओ चॅनल धीरज कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.